झेंडे गल्ली भागात नवीन पाईपलाईन टाकण्याची मागणी. नगरपालिका प्रशासनाने दिले आषाढी यात्रेपूर्वी काम करण्याचे आश्वासन. पंढरपूर प्रतिनिधी. पंढरपूर शहरातील झेंडे गल्ली भागात 40 वर्षापूर्वी टाकण्यात आलेली पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन खराब झाल्याने, दूषित आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नवीन पाईपलाईन टाकण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे समाजसेवक संजयबाबा ननवरे यांनी पंढरपूर नगर परिषदेकडे केली आहे. पंढरपूर शहरातील झेंडे गल्ली भागात गेली 40 वर्षांपूर्वी टाकण्यात आलेली पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन खराब झाल्याने, कमी दाबाने आणि दूषित पाणीपुरवठा होत असल्याने या भागात राहणाऱ्या सुमारे 35 ते 40 कुटुंबियांना हक्काच्या पिण्याच्या पाण्यापासून तसेच रस्ते, ड्रेनेज लाईन या मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. याबाबत सदर भागातील पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन बदलून नवीन पाईपलाईन टाकण्यात यावी तसेच इतर पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात अशी मागणी समाजसेवक संजय ननवरे यांनी उपमुख्य अधिकारी सुनील वाळुसकर यांना निवेदन घेऊन केले आहे. याबाबत संबंधित विभागाकडे मागणी अर्ज पाठवण्यात आला असून आषाढी यात्रेपूर्वी काम करण्यात येईल असे आश्वासन उपमुख्य अधिकारी सुनील वाळुसकर यांनी नगरपालिका प्रशासनाच्या वतीने ननवरे यांना दिले आहे.